नमस्कार मंडळी, मी सुनीता आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, नागपूर नाशिक पुणेसह मुंबईमध्ये प्रतिमहाबळेश्वर वातावरण निर्माण झालेलं असताना सुद्धा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या या आठवड्यानं हे वातावरण काहीसं गरमागरम होणार आहे. HSC अर्थातच 12वीच्या परीक्षेमध्ये सहभागी होत आहेत महाराष्ट्रातले 13 लाख विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. खरं तर या परीक्षा याच दिवसामध्ये येत असतात, परंतु तरीसुद्धा या 13 लाख विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील वातावरणातली थंडी ही पूर्णपणे निघून जाणार आहे. रसिक हो, याच पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते. सुरुवातीला जाणून घेऊयात मागच्या आठवड्यातल्या सांस्कृतिक घडामोडी. अहमदनगर येथे कष्टकरी महिलांसाठी मोफत आरोग्य व तपासणी शिबिराचं आयोजन. NES रत्नम कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स या शिक्षण संस्थेचा स्टार्टअप फेस्टिवल सोहळा. अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे माघी गणेश जयंती सोहळा साजरा. मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वे वारसा प्रदर्शनाचे शानदार आयोजन. इंडियन कोस्ट गार्ड दिनानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात नाचे मनमोरा या कार्यक्रमाचे आयोजन. महाराष्ट्र बिझनेस क्लबतर्फे उद्योजकांना प्रोत्साहन देणारा खास कार्यक्रम उद्योग गर्जना. आरोग्य शिबिरांची गरज ही काल होती, आज आहे आणि उद्या असणारच आहे. खरं तर पूर्वीच्या आरोग्य शिबिरांच्या तुलनेमध्ये आजची आरोग्य शिबिरं ही अत्यंत दूरदर्शी आहेत असं म्हणायला हरकत नाही. अहमदनगरमध्ये झालेल्या महिलांच्या आरोग्य शिबिरामध्ये या महिलांना एका वर्षासाठी आरोग्य पत्र देण्यात आलेलं आहे. त्या आधारे या महिला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार सेवा उपलब्ध करून घेऊ शकतात. चला तर पाहूयात अहमदनगरचं हे आरोग्य शिबिर. अहमदनगरमध्ये कष्टकरी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आर्किटेक्ट, इंजिनियर, सर्वेयर असोसिएशन आणि क्रेडाई या संस्थांच्या वतीनं हे शिबिर संपन्न झालं. श्रीमती सुधाताई मुळे स्मृती दिन हे या शिबिराच्या आयोजनाचं औचित्य होतं. प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांना एका वर्षासाठी मोफत उपचार आरोग्य पत्र दिले. अहमदनगरमधील अनेक महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. महात्मा फुले आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान योजना याचाही फायदा या शिबिरात आलेल्या प्रत्येक महिलेला मिळाला. महिलांसाठी अत्यंत उपयोगी आहे, कारण ज्या कष्टकरी महिला असतात त्यांच्या आरोग्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि ज्या कामाच्या व्यापामध्ये आपल्या ज्या आजार असतो तो लपवून ठेवून ते काम करत असतात, तर याकडं दुर्लक्षित झालेला हा जो महिलांचा घटक आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम खरोखर फार प्रेरणादायी आणि चांगला आहे. व्यापार, उद्योग याची कवाडं ही खऱ्या अर्थानं खुली झाली ती स्टार्टअप इंडिया या संकल्पनेमुळे. खरं तर मोठमोठे उद्योग, मोठमोठे व्यापार हे फेस्टिवलच्या माध्यमातून जर आपल्यापर्यंत पोहोचणार असतील किंवा त्याची ओळख आपल्याला होणार असेल तर आपणही याबाबतीत एक पाऊल पुढे जाऊ शकतो हे नक्कीच. खरं तर आजच्या या कॉलेज विश्वामध्ये स्टार्टअप फेस्टिवल हे तरुणाईला साद घालताना दिसत आहेत. नवा उद्योग, नवा व्यापार आणि त्याबरोबरच त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारे 300 कंपनीचे मालक त्याबरोबरच उद्योजक यांचं जर योग्य मार्गदर्शन मिळणार असेल तर त्यातून आउटकम नक्की काय निघेल हे वेगळं सांगायची गरज नाही, नाही का? NES रत्नम कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स या शिक्षण संस्थेचा स्टार्टअप फेस्टिवल सोहळा. डॉक्टर आर वरदराजन संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते या फेस्टिवलचे उद्घाटन आकाशात फुग्यांचा संच सोडून झाले. या कार्यक्रमाला डॉक्टर अरुण राजा, विकेश वालिया, देवराज दाम, शैलेंद्र सिंग, अमृत देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या फेस्टिवलमध्ये रोबोटची उपस्थिती ही सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
विज्ञानाधारित प्रोजेक्ट यांच्या मांडणीतून विज्ञानाच्या गगनभेदी वाटचालीचे दर्शन उपस्थितांना घडले. आजचे विद्यार्थी विज्ञानाची कास धरण्यात किती एकनिष्ठ आहेत याचं प्रत्यंतर या प्रदर्शनात पाहावयास मिळालं. प्रदर्शनातील उत्तम कामगिरीकरिता मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आले. Youngsters in Mumbai and all over the world now, I must say, because his students are reaching the world over. So I wish you all the very best and a successful start of festival. I work in a team. Anything pertinent to entrepreneurship, I am very particular. So I want to contribute, nothing else. See, I want to contribute to the youth of the nation so as to see to it that they are living very differently. Look, you compare me with the head of the institution of one of my 65 institutions. Come on. My way of living is different, that of the institution way of living is different. My thinking is for developing all the 48,782 students and see what we looking at the watch and looking at the calendar and serving the institution, of course, in a very limited with a limited interest. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच श्री गणेश. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी हा दिवस गणेश जयंतीचा उत्सव म्हणून साजरा होताना दिसतो आहे. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणे हा घरोघरी होत नसला तरी देखील याचं स्वरूप हे मोठं होत चाललेलं आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराप्रमाणेच अनेक गणेश मंदिरांमध्ये त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी 1.5 दिवस किंवा 5 दिवस हा गणेशोत्सव साजरा होतो. आज आपण पाहणार आहोत अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सवातला हा गणेशोत्सव. अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सव श्री सिद्धी गणेश मंदिरात संपन्न झाला. पारंपरिक पद्धतीनं पाळण्यात बाल गणेशाला ठेवून पाळण्याच्या गायनातून हा जन्मोत्सव साजरा झाला. श्री गणेशाला मोदकाचा व लाडवाचा नैवेद्य हा मुख्य प्रसाद होता. असंख्य भक्तांच्या उपस्थितीत आरती आणि पूजा पार पडली. अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील या माघी गणेश जयंती उत्सवाचा आनंद असंख्य भक्तांनी घेतला. मंगेश परब, रवींद्र घाग, सचिन सरमळकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उत्सव खऱ्या अर्थाने भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावर्षी मागे गणितच्या निमित्ताने आम्ही तमाम भटवाडी घाटकोपर जनतेच्या वतीने 21,000 बुंदीच्या लाडूंचा संकल्प, त्याचप्रमाणे 51,000 तिळाचे लाडू आणि 21,000 मोदक असा संकल्प केला आहे आणि तो संकल्प पूर्ण जाऊन आता संकल्पाची आम्ही बाप्पाच्या पायाच्या चरणी पूर्तता केली. गेली 50 वर्ष या झोपडपट्टी विभागामध्ये हे मंडळ कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत आहे आणि त्यामुळे या विभागातील तरुणांना एक चांगले संस्कार देण्याचं काम या अखिल भटवाडी उत्सव मंडळाने केलेलं आहे. मंडळातर्फे राष्ट्रीय उत्सव, गणेश उत्सव, माई गणेश उत्सव हे फार मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात. येथील तरुणांचा आणि सर्वसामान्य माणसाचा सहभाग हा प्रचंड लक्षणीय असतो. त्याचप्रमाणे विविध विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. वक्तृत्व स्पर्धा असेल, सायकल स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, मातीशिल्प स्पर्धा असेल, अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आणि पूर्व उपनगरामध्ये भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं गणेश गणपती मंदिर हे चांगल्या प्रकारे लोकांची सेवा देत आहे आणि लोकांच्या नवसाला हे मंदिर पावत आहे. साली बोरी बंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे सुरू झाली आणि रेल्वेचा विस्तार झाला. जगात भारतीय रेल्वेच्या जाळ्यामध्ये हे भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे 4th क्रमांकावर आहे. खरं तर पूर्वीच्या लोकल आणि मेल ट्रेन्स त्याबरोबरच आत्ताच्या लोकल आणि मेल ट्रेन्स याच्यातला बदल हा किती आणि कसा झपाट्याने झाला याचे आपण सारेच जण साक्षीदार आहोत. खरं तर हेच रेल्वेतले आठवणीतले क्षण रेल्वेनंच पुन्हा एकदा आपल्यासमोर आणलेले आहेत. पाहूयात अशाच प्रकारचं एक प्रदर्शन जे रेल्वेनं आयोजित केलेलं आहे, वारसा प्रदर्शन. मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये 3 दिवसाचे रेल्वे वारसा प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. या प्रदर्शनात पश्चिम रेल्वेच्या अनेक ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तू, इमारती, पूल, रेल्वे इंजिन्स, रेल्वे गाड्या यांच्या प्रतिकृती आणि छायाचित्र मांडण्यात आली होती. रेल्वे गाड्या, रेल्वे इंजिन्स, सिग्नल यंत्रणा यामध्ये कसे कसे बदल होत गेले हे जाणकारांना या प्रदर्शनात पाहता आले. भारतीय नागरिकांबरोबर परदेशी नागरिकांनीही या प्रदर्शनाचा लाभ घेतला. रेल्वेचा 100 हून अधिक वर्षांचा इतिहास या प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुन्हा पाहता आला, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. देखिए, मिनिस्ट्री ऑफ रेलवेज ने जो है फरवरी का महीना डेडिकेट किया है कि हमारी जो हेरिटेज है, ग्लोरियस पास्ट है इंडियन रेलवेज का, हम उसको प्रमोट करें. और उसके लिए क्योंकि हमारे पास काफी रिच हेरिटेज कल्चर है. बांद्रा स्टेशन अपने आप में एक Grade 1 हेरिटेज स्ट्रक्चर है जो 1888 में आया था. उसके अलावा चर्चगेट हेडक्वार्टर बिल्डिंग है मुंबई में, जैसे CSMT की जो हेडक्वार्टर बिल्डिंग्स हैं, और सभी डिविजन्स में भी हमारे बहुत सारे हेरिटेज स्ट्रक्चर्स हैं. उनमें हम अलग अलग तरीके के एग्जीबिशंस लगा रहे हैं ताकि लोगों को जो हमारा रेलवे का जो गौरवशाली इतिहास है उसके बारे में हम लोगों को अवेयरनेस ला सकें कि किस हद तक रेलवे ने कितने समय पहले लोगों की सुविधाएं देने के लिए किस तरीके की जो यात्रा शुरुआत की थी वो आज किस मुकाम तक पहुंच चुकी है. जरूरी है हमारे जो पास्ट का जो रिच हेरिटेज है उसके बारे में लोगों को पता चले, किस तरीके के स्टीम इंजन्स का एक एरा हुआ करता था, किस टाइम का टिकटिंग सिस्टम्स था, कैसे पुराने सिग्नलिंग सिस्टम्स थे. डिफरेंट डिफरेंट डिवीजन से हमने एग्जिबिट्स मंगा के यहाँ डिस्प्ले वगैरह किया हुआ है ताकि लोगों को पता चल सके कि पुरानी आजकल की जो नई जनरेशन है स्पेशली, हम उनको ये फील करवाना चाहते हैं कि पास्ट में रेलवे का कितना गौरवशाली इतिहास रहा है, कितनी रिच लेगेसी हम कैरी कर रहे हैं. तो बेसिकली यही पर्पज है, उसी के तहत हमने सभी मंडलों में, मुख्यालयों में, विभिन्न हेरिटेज स्टेशनों में इस तरीके की एग्जीबिशन हम ऑर्गेनाइज कर रहे हैं.
इंडियन रेलवे के इतिहास को दर्शाता हुआ एक ऐसा प्रदर्शन, एक इंटरेस्टिंग प्रदर्शन बांद्रा टर्मिनस में देखा जा सकता है, ना ही मुंबईकर्स के लिए बल्कि ऐसे लोगों के लिए जो भारत आते हैं अलग अलग देशों से। किस तरह से भारतीय रेलवे, वेस्टर्न रेलवे इतने सालों से लोगों को अपनी सेवा दे रहा है, किस तरह से एक इंजन का पड़ाव रहा है, कैसे एक टिकट अलग प्रकार की टिकट से किस उस जमाने से इस जमाने में किस तरह से जो बदलाव है उस बदलाव को पूरी तरह से दर्शाता हुआ एक बड़ा ही इंटरेस्टिंग प्रदर्शन बांद्रा स्टेशन पे देखा जा सकता है। 1 फेब्रुवारी इंडियन कोस्ट गार्ड डे अर्थातच भारतीय तटरक्षक दिवस। मुख्य कार्यक्रमाला अनुसरून प्रभादेवीच्या नाट्य मंदिरामध्ये भारतीय जवानांना समर्पित असा एक म्युझिकल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरं तर सैनिकी क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबियांसाठी प्रसन्न वातावरणाचा एक सुंदर आविष्कार। चला पाहूयात। 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिनाचं औचित्य साधून मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात संगीत नृत्य संध्येचं आयोजन करण्यात आलं होतं। नाचे मनमोरा या शीर्षका अंतर्गत संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेतर्फे मनांना फुलवणारा सुंदर आविष्कार सादर झाला। तटरक्षक दल पश्चिम विभागाचे कमांडर इन्स्पेक्टर जनरल विजय चाफेकर यांच्या विशेष उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले। आयोजकांतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाशी निगडीत महत्वपूर्ण व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नाचे मनमोरा या कार्यक्रमात जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले। विविध नृत्याविष्कारांनी वातावरण प्रफुल्लित केले। भारतीय सेना, भूदल, नौदल, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती। शूर जवानांना अधिकाऱ्यांना समर्पित असा हा कार्यक्रम होता। यू ऑलरेडी हर्ड अबाउट संवर्धन प्रतिष्ठान एंड व्हाट गुड वर्क वी आर डूइंग। इट्स अ डिकेड ओल्ड ऑर्गनाइजेशन रन बाय होम मेकर्स, दैट इज द वुमेन हू रन द डोमेस्टिक हाउस होल्ड रिक्वायरमेंट्स एंड एट द सेम टाइम दे आर ड्रिवन टू फुलफिल देयर सोशल कमिटमेंट। एंड व्हाइल डूइंग ऑल दिस दे थॉट अबाउट organizing this wonderful evening exclusively for the Coast Guard troops and their families. Therefore, I would like to call upon the founding trustee, Mrs. Gauri Joshi and Mrs. Rekha Joshi, and for all the good work you are doing, and particularly thinking about this evening for us. Ladies and gentlemen, please give them a big round of applause. Service the best way to say thank you or acknowledge the good work is to present a crest. So I would like to present our service crest to them. Ishq, 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 ishq,
एखाद्या उद्योगाचा आलेख जर चढता ठेवायचा असेल तर तो उद्योजक हा सक्षम हवा, जाणकार हवा, त्याच्यासाठी तो मार्गदर्शक हवा, दिशादर्शक हवा. नोकरी नको पण बिझनेस हवा किंवा उद्योग हवा असं म्हणत असताना तो उद्योजक हा ध्यास असलेला हवा आणि मग त्यातूनच त्याची कर्तबगारी ही सिद्ध होऊ शकते. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र बिझनेस क्लब यांच्या माध्यमातून उद्योजकांच्या वाढीसाठी केलेला एक सुंदर असा प्रयत्न उद्योग गर्जना. माटुंगा जिमखान्यासमोर महाराष्ट्र बिझनेस क्लब तर्फे उद्योग गर्जना हा खास उपक्रम राबवण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजकांनी आपली मनोगते व्यक्त केली. वेअरहाउसिंग मध्ये आउटसोर्सिंग आणि त्यांचं वेअरहाउसिंग प्रोडक्ट असतात ते कसे रोबोटिक पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट करून त्याचे फ्लोईंग असतात त्या गोष्टी पण आम्हाला तिथे कळाल्या. कारण की आयटी हा क्षेत्र आहे यासाठी रोबोटिक वापरून वेअरहाउसिंग सिस्टम मॅनेजमेंट तिथे आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटच्या रेल्वे वर्कशॉप मध्ये बघायला भेटते. अँटी फॉलिंग करणं, बोर्ड बिल्डिंग करणं, तसंच फी सप्लाय करण्याची आम्ही कामं करतो. तसं मी एमपीसीचा खूप जुना मेंबर आहे. गेली 3-4 वर्ष मला 1 रुपयाचा पण बिझनेस मिळाला नाही, तरी पण मी एमबीसी मध्ये कंटिन्यू येत राहिलो. त्याच्यानंतर आमच्या एमबीसीचा मेंबर सुरेखाताई वाळके यांच्या चैतन्य हॉटेलला मला फी सप्लाय करण्यासाठी कॉन्टॅक्ट मिळाला. आम्ही दररोज फी सप्लाय करायला लागलो. त्यातून मला दर महिने 1.5 ते 2 लाखाचा बिझनेस मिळतो. त्यांचा हा बिझनेस मी फी सप्लाय करतो हे माहीत पडलं गजाली हॉटेलला. तो मुंबईच्या सर्व गजाली हॉटेलच्या ब्रांचला मला फी सप्लाय करण्याचा त्यांचा कॉल आला. मी त्यांना फी सप्लाय करत गेलो. 1818 तज्ञांनी उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन केले. राज्य होतं आणि त्यामध्ये त्यावेळेचा 70% भारत समाविष्ट होता. हे यश काही खोटं नाहीये. 173 वर्ष टिकलं ते शिवाजी महाराजांचं राज्य. जे म्हणतात त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी हे राज्य संपलेलं आहे, त्यांना उत्तर हे आहे 1818 पर्यंत वाढलं ते शिवाजी महाराजांचं राज्य. आर्थिक, शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या उद्योजक सक्षम व्हावेत या संकल्पनेतून महाराष्ट्र बिझनेस क्लब तर्फे अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. उद्योग गर्जना हा त्यापैकीच एक होता. तरुणाईच्या प्रवेशद्वारातून जाणाऱ्या प्रत्येकासाठीच 12वीची परीक्षा ही खूप महत्वाची असते. पुढे मी कोण होणार याचा शोध हा इथेच लागत असतो. कॉलेज जीवनातील काही मुक्त क्षणांच्या प्रवासाचा आलेख हा 12वीच्या निकालातच मिळत असतो. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकालाच स्वतःला प्रूफ करायचं असतं, पण तरीसुद्धा केवळ मार्क्स नकोय, त्याबरोबर हवंय डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन. रसिक हो, आज आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातर्फे तमाम 12वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना खूप खूप शुभेच्छा देते आणि आज इथेच थांबते आहे. पण जाण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना आठवण करून देते, हा कार्यक्रम आता यूट्यूबवर देखील पाहता येणार आहे. त्यासाठी आमचा ऍड्रेस आहे DD सह्याद्री आपला महाराष्ट्र. नमस्कार.